आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन लोकशाही तत्वांचं संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्याचा सा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत पंधरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी संमत करण्यात आला लोकशाही हे जनतेच्या मतस्वातंत्र्याचा सन्मान करणारं तत्व असून त्यात जनतेच्या आर्थिक राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्व आशा आकांक्षांचा अंतर्भाव असतो या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला जातो आज या दिनाचं औचित्य साधून राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संसद टीव्हीचं उद्घाटन होणार आहे